नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPCA चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण ब्रिटिशकालीन वृत्तपत्र विषयक कायदे पाहिलेले आहेत। आज आपण या लेक्चर मध्ये महाराष्ट्रातील वृत्तपत्रे पाहणार आहोत। त्या संदर्भात आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचप्रमाणे पूर्व परीक्षा, त्याचप्रमाणे कंबाईन दृष्ट्या आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे इम्पॉर्टन्स लेक्चर होणार आहे। यावरती प्रश्न आला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि त्याचे मार्क तुम्ही प्राप्त करू शकता। सो लेक्चर पूर्ण पहा। त्यासाठी तत्पूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो स्टडी MPCA, तर स्टडी MPCA शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि येणाऱ्या नोटिफिकेशनची प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून त्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल। सो आपण लेक्चरला सुरुवात करू। प्रथमतः आपण मुद्रण, जॉन गुटेनबर्ग यांनी 1439 युरोपात मुद्रण कलेचा शोध लावला। लक्षात ठेवा, मुद्रण कलेचा जनक म्हणून ओळखला जाणारा जॉन गुटेनबर्गने 1439 युरोपामध्ये हा शोध लावलेला आहे। ते जर्मन देशाचे नागरिक होते, लक्षात ठेवा। आणि त्यांचा जन्मदिवस 24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिवस म्हणून साजरा केला जातो, महत्त्वपूर्ण आहे। तर भारतामध्ये मुद्रणाची जी सुरुवात आहे, प्रिंटिंगची सुरुवात आहे, ती गोव्यामध्ये झाली 1556, लक्षात ठेवा। तर भारतामध्ये मुद्रण कलेचा प्रसार आहे तो ख्रिश्चन मिशनरी डॉक्टर कॅरे यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्रात मुद्रणाची सुरुवात आहे ती 1810 झालेली आहे। महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा प्रारंभ आहे तो 1789 बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकाने केलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र ओके असं पाहिलं तर ते बॉम्बे हेरॉल्ड साप्ताहिक आहे 1789, लक्षात ठेवा। ते आपण भारतातील वृत्तपत्रामध्ये कव्हर करणार आहोत। ओके, आज आपण महाराष्ट्रातील जी मराठी वृत्तपत्रं आहेत ओके ती आपण कव्हर करणार आहोत। परिषदेमुख महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र आहे मराठी भाषेतील दर्पण। त्याचे संस्थापक आहेत बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 पाशिक म्हणून याची सुरुवात झाली। 4 मे 1832 ते पाशिक होतं, 4 मे 1832 ते साप्ताहिकमध्ये कन्वर्ट झालं, लक्षात ठेवा। सुरुवातीला जेव्हा स्थापन झालं तेव्हा पाशिक पाशिक म्हणजे 15 दिवसाने प्रकाशित होणार आहे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा। त्याचे संपादक होते खुद्द बाळशास्त्री जांभेकर आणि दर्पण हा छापला जायचा तो मेसेंजर मिलमध्ये, ओके। आणि दर्पण 2 भाषेमध्ये निघत असत, इंग्रजी व मराठी, आणि तो प्रसिद्ध होत असत साप्ताहिक असल्यामुळे शुक्रवारी। आणि दर्पणचा शेवटचा अंक 26 जून 1840 तो प्रसिद्ध झालेला आहे, ओके, महत्त्वपूर्ण आहे। 1832 ते 1840 महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते, तर असा प्रश्न विचारला तर दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर दिग्दर्शन हे आलं मराठी भाषेतील पहिले मासिक आहे, ओके। सुरुवात 1840 भौतिक शास्त्राच्या अभ्यासासाठी सुरू केलेलं हे दिग्दर्शन आहे, मासिक आहे, लक्षात ठेवा। त्याचे संपादक आहेत बाळशास्त्री जांभेकरांनी हे सुरू केलेलं आहे आणि त्याचे संपादक खुद्द ते होते, ते प्रसारित होत असत, ते मराठी भाषेमध्ये प्रसारित होत असत। त्यानंतर प्रभाकर 1840 त्याचे संपादक आहेत आणि त्याचे संस्थापक आहेत भाऊ महाजन, हे साप्ताहिक होतं। फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास, लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपर शतप्रद्ये या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होत असत, लक्षात ठेवा। प्रभाकर साप्ताहिक आहे ते भाऊ महाजन यांचं आहे, 1840 सुरू करण्यात आलेलं, ओके। त्यानंतर ज्ञानोदय, अहमदनगरच्या अमेरिकन मिशनरी असणाऱ्या रे हेनरी व्हॅलेंटाईन यांनी हे सुरू केलेलं हे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे। यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याची सुरुवात आहे ती 1842 झालेली आहे। या वृत्तपत्रामध्ये हिंदू धर्मातील जाली रीती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यावर त्यांनी टीका साधलेली आहे। या वृत्तपत्राद्वारे समाजात ज्ञानाचा व युरोपियन संस्कृतीचा प्रसार करण्याचं सुद्धा कार्य त्यांनी केलेलं आहे। 1842 आशिया खंडाचा नकाशा, त्याचप्रमाणे 1851 युरोपचा नकाशा त्यांनी आपल्या या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पहिले चित्र वर्तमानपत्रामध्ये छापण्याचा मानसुद्धा या वर्तमानपत्राने मिळवलेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे हा पॉईंट। पहिले चित्र वर्तमानपत्रामध्ये छापण्याचा मान कोणत्या वृत्तपत्राने प्राप्त केलेला आहे, तर ज्ञानोदय, ओके। टेलिग्राफ 1852 सुरू झालं, त्याची बातमीसुद्धा या वृत्तपत्रातून प्राप्त होते आपल्याला। भारतात पहिली रेल्वे लाईन सुरू झाल्याची बातमीसुद्धा या वृत्तपत्रामध्ये टाक्या मसोबा या शीर्षका अंतर्गत म्हणजे या टायटल अंतर्गत छापून आली होती, लक्षात ठेवा। जी 16 एप्रिल 1853 आपली भारतातील पहिली रेल्वे धावली होती त्या पहिली रेल्वेची बातमी जी चाक्या मसोबा या टायटल अंतर्गत छापून आली होती, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे। यावरती प्रश्न येऊ शकतो।
त्याचप्रमाणे ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलेलं हे साप्ताहिक पुण्यातून सुरू केलेलं आहे. त्याची सुरुवात आहे 12 फेब्रुवारी 1849 पासून त्यांनी सुरू केलेलं आहे. प्रथम ते साप्ताहिक होतं 1853 पासून ते आठवड्यातून सोमवारी गुरुवारी निघत असत, त्यामुळे द्विसाप्ताहिक ते झालं, त्याच्यामध्ये कन्वर्ट झालं. 1904 मध्ये ते दैनिकमध्ये रूपांतर झालं. त्याचे संपादक होते वासुदेव गोविंद आपटे, जेव्हा ते दैनिकमध्ये रूपांतर झालं. मराठी भाषेतील पहिले दैनिक लक्षात ठेवा. ज्ञानप्रकाश जेव्हा स्थापन झाला तेव्हा त्याचे पहिले संपादक होते हरी नारायण आपटे, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे गोपाळराव देवधर, वामनराव पटवर्धन, नरेश अप्पाजी द्रविड, श्री ग वजे, काकासाहेब लिमये, शगो गोखले इत्यादी संपादक पद इत्यादी जणांनी संपादक पद भूषवलेले आहे. त्याचं ब्रीदवाक्य होतं सत्य सौख्य व ध्यान, हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. त्याचप्रमाणे विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी गोपाळहरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे हे विद्वान पंडित यामध्ये लिहित असत. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लिखाण करत असत. मुख्य हेतू होता ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानाचा प्रसार करणं. 1929 पासून या वृत्तपत्राची ती आवृत्ती आहे ती मुंबईतून निघण्यास सुरुवात झाली आणि त्याचा शेवटचा प्रसारित झाला आहे तो 31 डिसेंबर 1950 मध्ये. त्यानंतर ज्ञानप्रसारक संस्थापक आहेत खुद्द मराठी ज्ञानप्रसारक सभा, 1850 पासून सुरू झालेलं हे वृत्तपत्र आहे मुंबईतून प्रकाशित होत. त्यानंतर धूमकेतू संस्थापक आहेत भाऊ महाजन, त्याची सुरुवात आहे 1853 पासून ते सुरू झालं, भाषा मराठीमध्ये ते प्रसारित होत असत. त्यानंतर ज्ञानदर्शन संस्थापक आहेत हे सुद्धा भाऊ महाजन यांचं होतं, सुरुवात 1854 मध्ये आणि ते प्रसारित होत असत मराठी भाषेमध्ये आणि ते त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी ते प्रकाशित होत असत. ओके, त्यानंतर ज्ञानसिंधू संस्थापक होते वीरेश्वर छत्रे, 1842 मुंबईमधून प्रकाशित होत. मित्रोद्वय संस्थापक वीरेश्वर छत्रे, 1844 मध्ये पुण्यातील पहिले वृत्तपत्र, लक्षात ठेवा पुण्यातील पहिले वृत्तपत्र आहे ते मित्रोदय आहे, त्याचे संस्थापक आहेत वीरेश्वर छत्रे. ओके, त्यानंतर इंदूप्रकाश, त्याचे संस्थापक आहेत विष्णूशास्त्री पंडित. ओके, लक्षात ठेवा सुरू झालं 1862 मध्ये ते प्रकाशित होत इंग्रजी व मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित होत. 1862 ते 1902 पर्यंत ते साप्ताहिक होतं आणि नंतर ते दैनिकमध्ये रूपांतर झालं. न्यायमूर्ती रानडे, मामा परमानंद, न्यायमूर्ती तेलंग, नरहर, रघुनाथ फाटक, चंदावरकर इत्यादी विद्वानांनी या वृत्तपत्रामध्ये आपलं संपादक पद भूषवलं होतं. प्रार्थना समाजाचे एक प्रकारचे ते व्यासपीठ होतं. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणाचा पुरस्कार या वृत्तमार्फत केला होता. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर विचारलहरी हे वृत्तपत्र आहे ते कृष्णशास्त्री शिपुंकरांनी सुरू केलेलं 1852 मध्ये हे वृत्तपत्र आहे. नेटिव्ह ओपिनियन संस्थापक होते विश्वनाथ नारायण मंडली, सुरू झालेलं हे वृत्तपत्र आहे 4 जानेवारी 1864 मध्ये. प्रथम ते इंग्रजीमध्ये प्रसारित झालं आणि 1 जुलै 1866 पासून ते मराठी प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. हरिभाऊ सोनावणे व नारायण परांजपे यांनी लेखन या वृत्तपत्रामध्ये केलेलं आहे. ओके, त्यानंतर अरुणोदय, त्याचे संस्थापक आहेत काशीनाथ विष्णू फडके, त्याची सुरुवात झाली 1866 मध्ये ठाणे जिल्ह्यातून हे प्रकाशित होत असत. सामाजिक राजकीय प्रश्नावर भर तसेच ब्रिटिश सरकारला विरोध करण्याचे कार्य या अरुणोदय या वृत्तपत्राने केलेलं आहे आणि या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार म्हणजेच वार्ताहर नेमण्याची प्रथा सुरू केली होती. लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे, कोणत्या वृत्तपत्राने बातमीदार व वार्ताहर नेमण्याची सर्वप्रथम प्रथा सुरू केली होती तर अरुणोदय. त्यानंतर दीनबंधू संस्थापक कृष्णराव भालेकर, सुरुवात झालेली आहे 1 जानेवारी 1877 पासून ते प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. हे वृत्तपत्र आहे ते पुण्यामधून प्रकाशित होत असत. 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी वृत्तपत्राचे संपादक व मुद्रण मुंबई येथून सुरू केलं होतं. लोकशिक्षण, लोकजागृती, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, त्याचप्रमाणे सावकारीशाहीचे दोष, सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य या वृत्तपत्रामार्फत केलं जात असत. सत्यशोधक समाजाचे हे मुखपत्र होते. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते, तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. ओके, त्यानंतर निबंधमाला संस्थापक होते विष्णूशास्त्री चिपळूणकर, सुरू झालं ते 1854 मध्ये पुण्यातून ते प्रकाशित होत असत आणि मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित होत असत. लक्षात ठेवा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांचा पुरस्कार या वृत्तपत्रामार्फत विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलेला आहे. त्यानंतर मराठा संपादक होते लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी एकत्र येऊन मराठा आणि केसरी या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे आणि मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते लोकमान्य टिळक. 2 जानेवारी 1881 मध्ये पुण्यामध्ये सुरू झालेले हे वृत्तपत्र आहे आणि ते इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होत असत. ओके, त्यानंतर केसरी हे सुद्धा गोपाळ गणेश आगरकर आणि टिळकांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आहे
त्याचे संपादक होते केसरीचे गोपाळ गणेश आगरकर. सुरू झालं 4 जानेवारी 1881 पासून. पुण्यामधून प्रकाशित होत ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असत आणि 1887 या संपादक पदाचा राजीनामा गोपाळ गणेश आगरकरांनी दिलेला आहे. ओके, जेव्हा त्यांनी राजीनामा दिला केसरीचा, त्यानंतर त्यांनी सुधारक वर्तमानपत्र चालू केलं गोपाळ गणेश आगरकरांनी, त्याचे संपादक तेच होते आणि सुरू झालं ते 15 ऑक्टोबर 1888 पुण्यातून ते प्रकाशित होत असत. ओके, आणि ते दोन लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्रजीसुद्धा. सीतारामपंत देवधर, विनायक रामचंद्र जोशी, हरिहर नारायण आपटे इत्यादी जणांनी या वर्तमानपत्राचं संपादक पद भूषवलं होतं. 3 जुलै 1916 हे या वृत्तपत्राची शेवटची आवृत्ती होती, त्यामुळे ते बंद पडलं 1916. त्यानंतर काळचे संस्थापक होते शिवराम महादेव परांजपे, त्याची सुरुवात झाली 25 मार्च 1898 काळ वर्तमानपत्राला सुरुवात झाली. त्याचे संस्थापक होते शिवराम महादेव परांजपे. पारतंत्र, गुलामगिरी, ब्रिटिशांची दडपशाही प्रत्युत्तर म्हणजे या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी केली होती, लक्षात ठेवा आपल्या लेखनीद्वारे. ओके, भाला त्याचे संस्थापक आहेत भास्कर बळवंत भोपडकर. 5 एप्रिल 1905 सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे भाला, भास्कर बळवंत भोपडकर. ओके, संदेश त्याचे संस्थापक आहेत अच्युत बळवंत कोलटकर, त्यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे 14 जानेवारी 1915. ओके, त्यानंतर दीनमित्र, त्याचे संस्थापक आहेत गणपतराव पाटील आणि हे या वर्तमानपत्राचे संपादक होते मुकुंदराव पाटील. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका, संस्थापक होते ज्यांनी सुरुवात केली या वर्तमानपत्राची ती गणपतराव पाटलांनी केली होती आणि ते संपादक होते या वर्तमानपत्राचे मुकुंदराव पाटील. सुरू झालं 25 मार्च 1898 अहमदनगर जिल्ह्यातील तरवडे येथून ते प्रकाशित होत असत. मुकुंदराव पाटलांनी जेव्हा लीड सांभाळली तेव्हा ते तिथून प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. जागरूक आहे संस्थापक वारा कोठारी, सुरू झालं ते 19 जुलै 1917. जागृती आहे संस्थापक भगवंतराव पाळेकर, 25 ऑक्टोबर 1917 बडोद्यातून ते प्रकाशित होत असत, मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर तरुण मराठा, संस्थापक देनकरराव जवळकर, सुरू झालं 1922 आणि ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असत. विजयी मराठा, संस्थापक श्रीपतराव शिंदे, प्रकाशित पुण्यामधून प्रकाशित होत असत आणि भाषा होती त्याची मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित होत असत. त्याचप्रमाणे हंटर, संस्थापक हरिभाऊ चव्हाण, रामभाऊ जाधव हे पहिलं संस्थापक होते आणि ते नंतर खंडेराव बागेल यांच्या हाताखाली गेलो. ओके, हंटर लक्षात ठेवा, खरे संस्थापक आहेत हरिभाऊ चव्हाण आणि रामभाऊ जाधव. ओके, ते 1928 सुरू केलेलं होतं हंटर. ओके, तेज संस्थापक आहेत दिनकरराव जवळकर, सुरू झालं 1931 त्यांनी सुरू केलेलं आहे. कैवारी, संस्थापक दिनकरराव जवळकर, सुरू झालं हे वर्तमानपत्र 1928, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वर्तमानपत्रे आहेत महत्त्वाची, त्यामध्ये मुकनायक हे वर्तमानपत्र त्यांनी स्थापन केलेलं आहे 31 जानेवारी 1920 मुंबईतून ते प्रकाशित होत असत आणि त्याची स्थापना 31 जानेवारी 1920. त्याचे पहिले संपादक होते पांडुरंग नंदराम भटकर, हे पहिले संपादक होते मुकनायक, लक्षात ठेवा. त्यानंतर ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे संपादक होते. ओके, साप्ताहिक शनिवारी प्रकाशित होत असत, म्हणजे मुकनायक हे साप्ताहिक होतं, लक्षात ठेवा. कधी कधी यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मुकनायक हे कोणत्या प्रकारचे होते, साप्ताहिक, मासिक की त्रैमासिक किंवा पासिक, हे तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकतो. ते मुकनायक हे साप्ताहिक होतं. ओके, ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असत. पहिल्या अंकावरील म्हणजे ह्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवरील टायटलखाली तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवी छापण्यात येत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्या ओवी अशा होत्या, काय करू आता तरुणीया भिड, निशंक हे तोंड भाजविले, नवे जगी कुणी मुखियांचा जाण, पातक लाजून नवे हित, या ओवी आहेत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ज्या छापल्या जायच्या. ओके, 1923 मुकनायक बंद पडलं. ओके, 1920 ते 1923 हे चाललेलं मुकनायक हे साप्ताहिक होतं. ओके, त्यानंतर बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारताचे संस्थापक संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात ठेवा. त्यांनी हे 3 एप्रिल 1927 सुरू केलं मुंबईतून आणि हे पासिक होतं, म्हणजे 15 दिवसांनी ते प्रकाशित होत असत, मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. 15 नोव्हेंबर 1929 ते चाललं, ते बंद पडलं ते 15 नोव्हेंबर 1929. त्यानंतर समता, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, त्याचे संस्थापक होते देवी नाईक, ही दोन वृत्तपत्रं त्यांनी सुरू केली होती, समता आणि ब्राह्मण, ब्राह्मणेतर. 1927 मुंबईतून त्यांनी सुरू केलं होतं आणि त्याची भाषा होती ती प्रकाशित होत असत मराठी भाषेमध्ये. आणि जनता, संस्थापक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुरू झालं हे
24 नोव्हेंबर 1930 मुंबईतून सुरू झालेलं हे वृत्तपत्र आहे. 31 ऑक्टोंबर 1931 पासिकाचे रूपांतर साप्ताहिकात झालं, म्हणजे ते स्थापन झालं ते पासिकमध्ये, आणि 1931 त्याचे कन्वर्जन म्हणजे साप्ताहिकामध्ये झालेलं आहे. ते मराठी भाषेमध्ये प्रकाशित होत असत. पहिले संपादक देवराम विष्णू नाईक हे जनता पासिकाचे संपादक होते. त्यानंतर बी सी कांबळे, भादव कदरेकर, गणिक सहस्त्रबुद्धे, यशवंतराव आंबेडकर इत्यादी जणांनी या साप्ताहिकाचे किंवा पासिकाचे संपादक पद भूषवलेले आहे. 4 फेब्रुवारी 1956 जनता या साप्ताहिकाचे नामांतर म्हणजे ज्याचे नाव प्रबुद्ध भारत असे करण्यात आले, लक्षात ठेवा 4 फेब्रुवारी 1956 जनताचे नामांतरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आलं. ते पुढे 1956 स्थापन झालेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे मुखपत्र बनले, लक्षात ठेवा, आणि अंतर्गत कारणामुळे ते 1961 बंद पडलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेमधून माहिती पाहिलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये भारतातील वर्तमानपत्र पाहणार आहोत. सो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे नक्की तुम्ही लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करून सांगा, जेणेकरून आम्हाला प्रतिसाद मिळेल. त्याचप्रमाणे लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तुर्तास थांबू इथं, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.